शनि मंदिरात जाणाऱ्या महिलांनी हट्टासाठी समाजाची शांतता भंग करू नये असे मत राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. शनि शिंगणापूर येथील शनीच्या मंदिरात जाणाऱ्या महिलांनी हट्टासाठी समाजाची शांतता भंग करू नये, महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने जाऊ नये असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. आतापर्यंत आपण जातीभेदाची लढाई लढत आलो आहोत, आता हा स्त्री पुरुष भेद कशासाठी असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सावता परिषदेच्या वतीने आयोजित त्रैवार्षिक अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी हे मत व्यक्त केले. शनि शिंगणापूर येथील मंदिरात महिलांना शनीच्या चौथाऱ्यावर जाण्यासाठी घातलेल्या बंदीविषयी त्यांना विचारले असता त्यांनी हे मत व्यक्त केले. याआधी अशाच प्रकारचा वाद जेव्हा समोर आला होता तेव्हाही त्यांनी बाईने चूल आणि मूल सांभाळावे असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे शनि मंदिर प्रश्नाबाबत एकीकडे मुख्यमंत्री सकारात्मकता पाहतील अशी आशा असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अशी वक्तव्य केल्याने प्रत्येकच जण आवाक झाला आहे. सावतामाळी परिषदेच्या या त्रैवार्षिक अधिवेशनाला आमदार योगेश टिळकर, अतुल सावे, दत्तात्रय भरणे, मनीषा चौधरी, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखडे, मेश वसेकर, महात्मा फुले यांचे वंशज नीता होले आदी उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाल्या, लोक मला म्हणतात तुम्ही पुरोगामी, परंतु जात ही अशी गोष्ट आहे जी कधीच जात नसते. माझा जातीच्या भिंतीवर विश्वास नाही, मात्र जातीच्या गुणांवर विश्वास आहे. आघाडी सरकारच्या काळात जलसिंचनासाठी 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कोणतेही धरण नाही, सिंचनाचे काम झाले नाही. या भ्रष्टाचारातून काही नेत्यांची घरे मात्र पैशाने भरली अशी टीकाही मुंडे यांनी केली. मान न्याय सगळ्यांना दिला गेला पाहिजे. फक्त माझं हे मत आहे ज्याच्यावर मी कायम आहे की आपण आतापर्यंत जातीपातीच्या विषयांवर लढत आलो, आता पुरुष स्त्रीने आपसात न लढता हा विषय मिटला पाहिजे. माळी समाजाचा भव्य मेळावा इथे सावता परिषदेचा झाला, त्याला माळी समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. माळी समाजाच्या काही प्रमुख मागण्या आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात यावा. त्याचबरोबर त्यांची मागणी आहे की जी जनगणना ओबीसीची झाली आहे ती जनगणना जाहीर करावी, ही त्यांची मागणी आहे. ओबीसीचं वेगळा मंत्रालय असावं ही त्यांची मागणी आहे. या मागणीला त्यांच्या मागणीचा पाठपुरावा आम्ही नक्की करू आणि सावता माळी मंदिराला गट अ दर्जा द्यावा जे केंद्र शासनाच्या हातात आहे. तर आता एक डेलिगेशन जाऊन मी केंद्रात जाऊन भेटणार आहे आणि नक्की याला गट अचा दर्जा देणार आहे. तोपर्यंत माझ्यातर्फे मी 1 कोटी रुपयाचा निधी त्याला जाहीर केला. मी ऑलरेडी बोलले ना याच्यावर, समान न्याय दिला पाहिजे, भांडण न करता केलं. शनी मंदिरात ज्यांना श्रद्धेने जायचे त्यांनी जाऊ, ज्यांना हट्टाने जायचे त्यांनी कृपा करून समाजाची शांती भंग करू.